लाइव, शोध सत्य बातमीचा। 43 दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी केले गजाड, स्थानिक गुन्हे शाखा आणि तिरोडा पोलिसांची कारवाई। गोंदिया जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। चोरट्याची टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात होते, त्यातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून अट्टल दुचाकी चोरट्यांना उमरेड जिल्हा नागपूर येथून अटक करण्यात यश मिळवले। त्यांच्याकडून 43 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विक्की वसंता रामटेके वय 26 वर्ष आणि विक्रम रामेश्वर उके वय 42 वर्ष दोघेही राहणार उमरेड जिल्हा नागपूर असे आहे। आरोपींची कसून चौकशी केली असता विक्की वसंता रामटेके तिरोडा हद्दीतील वाडेगाव नव्हेझरी एकोडी तसेच भंडारा चंद्रपूर नागपूर आदी जिल्ह्यातूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली। चोरट्यांनी प्रत्यक्ष नंबर प्लेट बदलून आणि बनावट आरसी तयार करून लोकांना दुचाकी विकल्याचीही कबुली दिली। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झेलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, पोलीस अधिकारी प्रकाश गायधने, त्यांचे सहकारी इंद्रजित बिसेन, सुजित हलमारे, सुबोध बिसेन आणि तिरोडा पोलीस पथकाने संयुक्तरित्या यशस्वीपणे केली। प्रवीण शेंडे, प्रतिनिधी गोंदिया। संपर्क क्रमांक 98 34 48 65 58। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।